वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. कधी कधी खूप साधं सिंपल जेवण करण्याची इच्छा होते, अगदी काही खावेसे वाटत नाही. असे वाटते अगदी काहीतरी हलकं फुलकं आणि साधं सिंपल खावं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर संध्याकाळी खरंच काही खाण्याची इच्छाच होत नाही. नाहीतरी उन्हाळ्यामध्ये मसाल्याचे पदार्थ वगैरे जे आहेत थोडेसे कमीच खायला पाहिजेत. चला तर मग खास उन्हाळ्यासाठी अगदी सिंपल आणि अतिशय साधी अशी ही रेसिपी झटपट पाहून घेऊयात आणि नक्की ट्राय करूयात. या ठिकाणी मी एक कुकर घेतला आहे. कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे आणि अर्धा कांदा छानपैकी कट करून टाकला आहे. अर्धा कांदा छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा टोमॅटो टाकलेला आहे. अतिशय कमी मसाल्यामध्ये आपण आजची ही खिचडी बनवणार आहोत. एक मध्यम आकाराचा बटाटाही टाकलेला आहे. बटाट्याचे छान साले काढून घेतले आहेत आणि सारख्या आकाराच्या चौकोनी फोडी करून घेतल्या आहेत. ह्याही फोडी तेलामध्ये छानपैकी खमंगाशा 1 ते 1.5 मिनिट मस्त परतून घ्यायच्या आहेत. आता सर्वात महत्त्वाचा पदार्थ ॲड केला आहे आणि तो म्हणजे ठेचा. या ठेच्यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर, 1 खोबऱ्याचा तुकडा, आलं लसूण एवढे पदार्थ वापरलेले आहेत आणि त्याचा छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. हा मसाला टाकल्याने खिचडीला टेस्ट खूप छान अशी येते, म्हणून मी नेहमीच तोंडाला चव नसेल तेव्हा हा मसाला टाकते. त्यानंतर माझ्याकडे 1 वाटी भरून वाटाणे होते, ते वाटाणे मी टाकलेले आहेत. हे वाटाणे मी 2 ते 3 मिनिट छानपैकी थोडेसे गरम पाण्यामध्ये भिजून घेतले होते आणि नंतर ते ॲड केले आहेत. वाटाणे छानपैकी परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घातले आहे. 1/2 किलो तांदूळ धुऊन साईडला ठेवला होता फक्त 5 मिनिटासाठी, तोही आपण लगेच कुकरमध्ये ॲड करून घेतला आहे. तांदूळ ॲड केल्यानंतर छानपैकी एकदा हलवून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी मोठ्या आकाराचा जो कुकर आहे त्याचा वापर केला आहे. छानपैकी तांदूळ हलवायचा आहे. 1 ते 1.5 मिनिट छानपैकी तांदूळही परतला गेला की मग खिचडीला टेस्ट खूप सुंदर अशी येते. तांदूळ अगदी कोणताही वापरला तरीही चालतो. या ठिकाणी मी मदर इंडिया तांदूळ वापरलेला आहे, त्यानेही खिचडी खूप छान अशी होते. वाटाण्याचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त ठेवलं आहे कारण आपण इतर कोणतेही मसाले वगैरे यामध्ये घातलेले नाहीत. अति साध्या आणि सिंपल पद्धतीने खिचडी बनवलेली आहे. शेजारच्या गॅसवरती मी गरम पाणी करण्यासाठी ठेवले होते. 1/2 किलो तांदूळ आहे म्हणून मी 1.5 ग्लास एवढे पाणी ठेवलेले आहे. छानपैकी पाणी टाकल्यानंतर प्रत्येकदा सर्व जे मिश्रण आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. सर्व मिश्रण हलवून घेत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती प्रत्येकदा थोडीशी हाय करायची आहे. 1 उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर कुकरला झाकण लावून घ्यायचे आहे. झाकण लावल्यानंतर परत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्याला साधारणपणे 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागतो आणि मस्त तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये खूप छान आणि खूप सुंदर अशी ही खिचडी गरमागरम तयार झालेली आहे. सर्व्ह करताना ही खिचडी गरमागरमच सर्व्ह करायची आहे. वरून थोडेसे तूप असेल तर नक्की टाका, खूप छान अशी टेस्ट येते. आणि खरंच साधी सिंपल खिचडी अगदी 10 मिनटामध्ये बनून तयार होते. उन्हाचा जो दहा आहे तोही थोडासा कमी होतो आणि उन्हाळ्यात खाण्यासाठी अतिशय परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. चला तर मग सर्वांना धन्यवाद.